आम्ही गिर्यारोहक शोधातच असतो नवनवीन आव्हानांच्या, आणि ती गवस्तातही. अंधारबन डोंगरवाडीजवळील कुंडलिका खोऱ्यामधील 850 फुटांचा सरळसोट कडा, आजवर कोणीही चढाई न केलेला. खरं तर पुढच्या मोठ्या मोहिमेच्या तयारी करता आमची ही छोटी मोहीम होती, छोटी तरी अवघड. आमची 7 जणांची टीम या मोहिमेत सहभागी होती. या चढाईत रॉक क्लाइम्बिंगचा चांगलाच कस लागला. सात दिवसांच्या चढाईनंतर अंधारबन समिट झालं. मुख्य म्हणजे मोहिमेचा हेतू साध्य झाला, अनुभवी गिर्यारोहकांचं वॉर्मिंग अप आणि ताज्या दमाच्या फळीला अनुभव. आता पुढचं मिशन होतं माउंट देवतिब्बा, हिमाचल प्रदेशातील जवळपास 20,000 फूट उंचीचं शिखर. मोहीम पक्की झाली. गिरीश चौधरी लीडर, यशदीप माळवदे डेप्युटी लीडर, तर सचिन नायडू, महेश काळभोर, राहुल येलंगे, आनंद गांधी, निलेश आवारे, अतुल मुरमुरे हे सारेच मोहिमेचे सदस्य. आम्हा 8 जणांच्या टीममध्ये गिर्यारोहणाचं तांत्रिक ज्ञान सगळ्यांनाच होतं, पण प्रत्यक्ष मोहिमेचा अनुभव थोड्यांनाच होता. दिनांक 16 जून, आम्ही पुण्याहून निघालो. अंबाला मार्गे मनालीत पोहोचलो. जगत सुखला सामानाची बांधाबांध केल्यावर चालायला सुरुवात केली. वाटेमध्ये चिक्का सेरी या ठिकाणी मुक्काम घेत पुढे गेलो. गढवाल हिमालयातला निसर्ग काहीसा रौद्र, त्या तुलनेत इथला निसर्ग आल्हाददायक आणि रमणीय. तीन दिवसांच्या वाटचालीनंतर सुमारे 14,000 फूट उंचीवर टेंटा इथं आम्ही बेस कॅम्प लावला. इथं रोप मॅनेजमेंट, फूड मॅनेजमेंट आणि चढाईची आखणी झाली. बेस कॅम्पवरून स्पष्ट दिसणारा हा देवतिब्बाचा माथा. दिनांक 24 जून, ऍक्च्युअल मुवमेंटला सुरुवात झाली. आम्ही पावसाळी मोसमात मोहिमेस गेल्यानं बर्फाचं प्रमाण जास्त असणार हे ठाऊक होतच. मोरेन्स आणि हिमभेगा यांचा धोका ओळखून आमचं मार्गक्रमण सुरू होतं. बेस कॅम्प ते कॅम्प 1 या मार्गावर लागणारा हा छोटा चंद्रताल. जरा पुढे गेल्यावर स्पष्ट दिसणारी ही दुहंगन कोल आणि हा देवतिब्बा. ही खडतर कोल चढून जाणं हे पहिलं आव्हान होतं. ही कोल चढून जाण्यात आजवर काही मोहिमांना अपयश आलंय, तर काही मोहिमांना इथे अपघाताचा फटकाही बसलाय. या कोलच्या पुढे हे हिमपठार चढून जाणं हे दुसरं आव्हान होतं.
रोज दुपारी 12 नंतर पाऊस आणि स्नोफॉल हे अगदी ठरलेलं. आणि मग या वातावरणामध्ये सारं काही ठप्प. आम्ही दुहंगन कोल चढायला प्रारंभ केला. आमच्यापैकी काही जण कोल मधला रूट ओपन करत रोप फिक्स करत पुढे सरकत होते, तर उर्वरित सदस्य बेस कॅम्प पासून कोल पर्यंत लोड फेऱ्या करत होते. सतत बदलणाऱ्या हवामानाशी सामना करत 5 दिवसाच्या परिश्रमानंतर आम्ही कोल चढून कॅम्प 1 लावला. इथे जेमतेम 2-3 तंबू लावणे इतकी जागा होती. कॅम्प 1 वरून दिसणारी ही हिमालयातली शिखर. आता कॅम्प 2 साठी आमची चढाई सुरू झाली. या मार्गावर रॉक फॉल आणि क्रिवायसेस म्हणजे हिमभेगांचा धोका होता. कॅम्प 2 लावण्यासाठी 1000 फुटांची नाळ चढावी लागली. खर तर ट्रेडिशनल कॅम्प 2 ची जागा आणखी वर होती आणि इथून समिट केवळ 4 तासांवर. आम्हाला त्याच्या बऱ्याच खाली कॅम्प 2 लावावा लागला, त्यामुळं आमचं समिटसाठीचं अंतर वाढणार होतं. आम्ही रात्रीच निघून समिट करायचं ठरवलं, कारण रात्री बर्फ गोठल्यामुळं चढाई सुकर होणार होती आणि सकाळी 11-12 नंतर हवामानाची शाश्वती नव्हती. आम्ही रात्री 1 वाजता चढाईला प्रारंभ केला. सकाळी आम्ही या बर्फाळ पठारावर पोहोचलो. मुख्य अडथळा पार झाला होता, पण आमच्या जवळचा दोर संपला. हिमभेगांचा धोका पत्करून पुढे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. आता इथून नोरबू, इंद्रासन ही शिखर लख दिसत होती. प्रत्येक पावला गणित जोखीम स्वीकारत अखेर आम्ही समिट केलं. आनंदाची बाब म्हणजे मोहिमेतले 8ही सदस्य समिट पर्यंत पोहोचू शकलो. 25 दिवसांची मेहनत सार्थकी लागली. शिखरावर जल्लोष करून आम्ही बेस कॅम्पला परतलो. 2 दिवसांनी पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. आयुष्याच्या डायरीमध्ये नव्या अनुभवाची भर पडली होती आणि डोळ्यासमोरून नवी आव्हानं तरळत होती.